आणि निवडणूक मशालीवर लढवायची की तुतारीवर शरद पवार निर्णय घेतील. जळगाव ग्रामीणच्या उमेदवारीवर गुलाबराव देवकर यांनीही प्रतिक्रिया दिली. गुलाबराव देवकरांकडून मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आले. वर्तुळात अशा चर्चा चांगल्या आहेत की गुलाबराव देवकर हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवतील का? हा निर्णय पवार साहेब घेतील. पवार साहेब माझे नेते आहेत. साहेब जो आदेश देतील त्या पद्धतीने मी उमेदवारी करेल. पवार साहेबांनी सांगितलं की ही जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उभाटा लढेल आणि तुम्हाला मशाल चिन्हावर लढवायचे, तर तुम्ही लढवाल का? पवार साहेब जो आदेश देतील तो मला मान्य राहील. जम्मू काश्मीर आम्ही जिंकलं आणि आता महाराष्ट्र जिंकणार असं नाना पटोलेंनी म्हटलंय. हरियाणा आणि महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. जम्मू काश्मीरच्या लोकांनी मोदी